नमस्कार मित्रांनो, आलोय परत एक नवीन ब्लॉग सोबत. सॉरी जरा थोडंसं बरेच दिवस ब्लॉग नाही आले तर थोडं सॉरी माझ्याकडून. तर आता नवीन ब्लॉगसाठी चाललो आहे, आगमनाला चाललो आहे. कुठल्या गणपतीच्या आगमनाला चाललो आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. आता जर्नी सुरू करूया. सो वेलकम टू YKD ब्लॉग. काळ्या चौकीला गणपतीचं आगमन आहे, त्यासाठी चाललो आहे. तर आता कुठे रे आपण? हरी रोड ब्रिज रे, तिकडे खाली बाईकला पार्किंग आहे, तिकडे बाईक पार्किंग करून चाललो. आपल्याबरोबर आज दोन माझे मित्र आहेत, एक आहे प्रणव राणे. प्रणव राणे, जरा चेहरा दाखवा तुमचा. हर्ष आणि हर्ष, आता तुम्हाला गणपतीच्या ब्लॉकमध्ये लोक दिसतील जास्त. आता काही नका ते बघा, पुढच्या संडेला आपण कुठलं तरी आगमन असेल त्याच्यासाठी पण आम्ही जाऊ. तर तुम्हाला एंटरटेनमेंट मिळत राहणार आहे दर संडेला, त्याच्यामुळे काळजी करू नका. एन्जॉय डे रही.
दाखवला तो परळचा मोदिया होता आणि त्याच्या आधी जो दाखवलेला तो खेतवाडी होता. आता काळा चौकीचा पहिल वॉक साधारण निघालाय, तिकडेच चाललंय. यही है एवरेज 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 एम आई फैन.
आणि एक आता काळ्या चौकीचा जो तुम्ही बघितला तो बघितला, आणि एक अजून आम्ही परळचा मोर्या करून एक गणपती आहे तो पण बघितला. हे तिन्ही गणपती मध्ये आम्हाला मजा आली. हे तिन्ही क्लिप तुम्ही बघितले असाल. तो क्षण गणपतीला जेव्हा तुम्ही बघता तो क्षण एकदम खूप असा मनाला भावतो, कारण एवढे वर्ष तुम्ही परत वाट बघता त्यांना परत भेटण्याची, आणि तो मोमेंट असतो ना तो एकदम खूप प्रेशियस मोमेंट असतो. अंगावरती काटा येतो अक्षरशः खरं सांगतो तुम्हाला. जेव्हा आपण गणपती बघतो आणि जेव्हा आपला पुणेरी ढोलचा आवाज येतो ना, तेव्हा ती फिलिंग म्हणजे जेव्हा आपण तुम्ही इकडे याल ना तेव्हा तुम्हाला कळेल. पुणेरी ढोल किंवा बँजो म्हणा किंवा ब्रास बँड म्हणा, नेहमी मजा येते. आणि आम्ही दरवर्षी येत असतो इथे. दरवर्षी आमचं तसं कॉलनीचा गणपती आहे. तुम्हाला जर पुढचे ब्लॉग बघालच तसं आम्ही इकडे कुठल्या मोठ्या मोठ्या गणपतीचं आगमन असतो, जसं आज बघितलं तुम्ही तर आम्ही येत असतो. तर आम्ही बाकी दर विकेंडला येत राहणार तुम्ही. काय बोला, तुम्हाला कसं वाटलं? मजा आली खूप गणपतीच्या ढोलवरती नाचायला वगैरे. येस, मजा येते. जसं आम्ही दरवर्षी येतो यावर्षी पण आलो. थँक्यू यश ब्लॉगमध्ये घेतल्याबद्दल. असं काय नाही, लोकांनी मला उलट सांगितलेलं की तू पण ये आमच्याबरोबर. तेव्हा मला माहिती होतं मी मागच्या वर्षापासून चालू केलं, हे लोकं आधीपासून जायचे. मागच्या वर्षापासून मी चालू केलं तर ती फिलिंग आता आली. आता दरवर्षी आम्ही तेच करतो. अथर्व इकडे या साहेब, काय तुम्हाला कसं वाटलं? एक वर्षानंतर गणपती बाप्पांना बघून खूप बरं वाटलं, आणि असं वाटतं की आमच्या सोसायटीचं पण होऊ शकतं गणपती. सगळं ताकद येते बाप्पांचा आशीर्वाद घेतला. ॲक्च्युली काय आहे, सोसायटीचा गणपती आम्ही दरवर्षी करतो, तर तुम्हाला माहिती आहे की थोडे कामात थोडा त्रास देणारे खूप लोक असतात. तसं आम्हाला यावर्षी पण त्रास देत आहेत, तरी पण आम्ही गणपती करणार, चांगला करणार. इकडे येऊन आम्हाला जास्त इन्स्पिरेशन भेटतं. करणार ना यावर्षी गणपती जोरात? करना पड़ेगा. तर चला मित्रांनो, आता घरी जाऊन ब्लॉग एंड करेन. तुम्हाला जाताना दाखवतो, तसं जाताना काही येताना जाताना एकच आहे, तरी तुम्हाला तुमची इच्छासाठी मी दाखवतो, तुमच्यासाठी मी त्रास घेतो. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांना सगळ्यांना तुमच्या, आणि त्यांना पण यायला सांगा. इकडे एक एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता लाईफ टाईमचं. सारखा सारखा नाही मिळत, वर्षातून एकदाच असतो. तर तुम्ही पण ट्राय करा.